क्रेझी लाईक चढताना खूप हार्ड होतं, बट नाव द व्ह्यू इज क्रेझी. व्ह्यू खूप छान आहे. चढताना तर अक्षरशः पायातली ताकद गेली होती, पण आता इथे पोहोचल्यानंतर सगळी एनर्जी रिस्टोर आहे. परत महादेवाच्या नावाखाली सगळं ठीक आहे. साढ़े बारह डेढ़ बजे तक हमारा टाइम रहेगा, उसके बाद डेढ़ बजे के बाद आपका टाइम रहेगा. अच्छा, एक घंटा हमको दिया जाएगा घूमने के लिए और फिर एक घंटे में वापस आना है. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतो अक्षय. हा, लक्षात राहिलं पाहिजे. कोण बोलत नाही राहते, आपले घोडे पळायला असते राह. जाते तुम्ही पोहोचले ना राणा जी का घोडा. चल 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 चल. अरे इकडे 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 चल. हे तर मग काय तिथे गेले भाई. एक घोडा इधर इधर तू जा रहा इधर. ठीक आहे, सीधा जायगा ना. नहीं इधर नीचे नहीं गिरना चाहिए, नहीं तो मेरे को लेके गिरेगा. आप बैलेंस बनाए रखना. अब बैलेंस तो है मेरा. हाथ मत छोड़ना है. नहीं नहीं, इधर हाथ पकड़ा हुआ है. हाथ पकड़ा हुआ है, कोई दिक्कत नहीं. मंडळी, आपण आता घोड्यावर चाललेलो आहोत. आपल्याला घोडा बघता आहे. इथे एक घोडा आहे ना, आपल्या पाठीमागे एक घोडा आहे. ते दोन घोडे आहेत. तिथं आपण ज्या बर्डीवर गोष्ट आहे त्याचं नाव आहे पिली. आणि आपल्या बागेत दुसऱ्या प्राण्यांचं नाव आहे सोनी. अशा दोन घोड्या आहेत. घोड्यावर बसून आपला जो प्रवास आहे तो पुढे चालू आहे. तिथं मात्र एक गोष्ट चांगली आहे की जे घोडे त्यांचे पाय निसटत नाही आहेत. आपले केदारनाथला ना, केदारनाथला घोड्यांचे खूप हाल होतात. बघू शकता हे सुंदर नजारे, सुंदर वादिया आणि ही आपली पिली. मित्र, तुम्ही बघू शकता इथले जे लोक आहेत ना त्यांचं ते नमस्कारण्याची पद्धत असते. किंवा आता मी जर थोड्या वेळापूर्वी पाहिलं की जे काका आहेत आपल्यासोबत हे बघू शकता. आपल्या त्यांना मराठी तर काही कळत नाही आहे, पण त्यांचा मुलगा आला, त्यांना म्हणजे एक्सचेंज केला, त्यांचा मुलगा होता आहे ज्या अगोदर आणि त्यांना एक्सचेंज केला होता. तो त्यांच्या पायापडूनच त्यांचा परत तो सोडून गेला आणि आता त्यांचे जे वडील आहेत ते आत्ता आपल्यासोबत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट. इथे रिस्पेक्ट हा प्रत्येक गोष्टीला, म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो. म्हणजे कुठेही रस्त्याने चालताय बोलताना हात जोडतो आणि त्यांच्या भाषेत काय बोलतो की हे माहीत नाही. आपण त्यांना विचारूया की अंकल हो आते ना लोक अभी वो क्या बोलते हात जोड के आपको क्या बोलते. तो बोलते तुंगनाथ हे भारतातील उत्तराखंड राज्यात असलेले पंचकेदारापैकी एक पवित्र मंदिर आहे. हे जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे, जे सुमारे 12,073 फूट उंच असलेले स्थित आहे. तुंगनाथ मंदिर केदारनाथच्या परिसरात येत आहे आणि त्याच्या सोबतच आपल्याला इथे त्रियुगी नारायण, चंद्रशिला शिखर इत्यादी सुंदर ठिकाणांना आपल्याला जवळ अनुभवायला भेटते. आपल्या अशा मुंजावर एक हॉटेल आहे आणि हॉटेलचं बघूया आपण. अन्नपूर्ण घर आहे, म्हणजे जे खेचर थांबतात आराम करतात त्यांच्यासाठी, आराम करण्यासाठी पण म्हणा आणि सगळे थंडा घेतात. हे इसमें हा इथं लिहिलं आहे. इथं केदारनाथपेक्षा रेट कमीच आहे. पाणी आहे,
पाणी 50 रुपये, ज्यूस 50 रुपये. अच्छा, ये वाला कोल्ड ड्रिंक वाला ज्यूस बोलते हो आपको, इसको ही ज्यूस बोलते? ज्यूस तो ब्रास का. अच्छा, वही बोल रहा हूँ मैं, कौन सा है दिखाओ मेरे को. अरे किसका है? कुकम का. क्या नाम? ब्रास. ब्रास कुकम. कुकम रहता है वो फल हो रहता है इसमें. अच्छा, फूल का फूल मत है, कोकम फळ असते. घ्यायला पाहिजे, ट्राय करून बघूया. रिटर्न आते समय भी इधर रुकते ना, रेस्ट के लिए घोडे. रिटर्न में नहीं रुकते. अच्छा अच्छा, रिटर्न जाते वक्त नहीं रुकते, जाते वक्त मतलब ऊपर जाते वक्त रुकते. आपका एक ही होटल है इधर? एक ही होटल है इधर? और कितना ऊपर है इधर से? अभी 1.5 किलोमीटर. बिस्किट आहे, चहा आहे, मॅगी वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि तुम्ही आता ऐकलं असेल ज्यांना जे सांगितलं ते ज्यूस, ते ज्यूससुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. आम्ही कोणतं ज्यूस घेतलं हे माहीत नाही, पण ज्यूस घेतलं हे बघू शकता आपण इथं ज्यूस. आणि आता टेस्ट कर आणि सांग आम्हाला कसं वाटतं, म्हणजे एक वेगळं ज्यूस आहे. कोकम तर वाटतं इथं, काय माहिती काय म्हणतात. अच्छा, कोकम पिलेस? कोकम सारखं नाही आहे. हे ना, त्या दिवशी आपण किरणच्या गावाकडे पिल्यासारखं झालं आहे. किरणच्या गावाला काय पिला आपण? ऍक्च्युली हे म्हणतात ना, दुसऱ्या नाही कोकम नाही ते ना, ते मला थोडं चाललं असला तरी. अरे ते ब्रास सर्वात वाटत होते ना, पंजाबी लोक वाटतात. हे पेना अगोदर आपल्याला जायचे, गेले बाहेर. टेस्ट करायची तुला? नाही करायची. पण तुम्हाला करायची मॅडम टेस्ट. मानिनी मानिनी जे तुमचे कोणती मानिनी टेस्ट अक्षय, हे लास्ट तर राहिलं गोट, आता तुम्ही उडून बघा. चल रमेश घेऊन बघतो, चला बाहेर चला. आता सर आपल्याला झाले, आता रेटचा टाईम संपलेला आहे. नाही नाही, हे किधर डालने का बोला मी डाल. हां ठीक आहे भाई, उतना तो कर सकते. तर बघूया हे ज्यूस कसा आहे, काय टेस्ट. आता यांना सांगितलं त्याप्रमाणे घेतलेलं आहे आपण. आता आपलं बघूया. हे आईस्क्रीम आपला कारीगर असते ना, कारीगर कारीगरावरून ते जे टाकतात ना रंग वगैरे, ते त्यासारखं लागतं थोडंफार. पण हे फुलापासून बनवलं असं म्हणतात. मला खूप वेळ झालं नाव सांगतात, पण मला नावच कळत नाही काय म्हणतात. फ्रास या फ्रास काहीतरी बोलतात. चांगलं आहे इथं आल्यावर. हे हा जो पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करा. जो झाल्यानंतर हे कुत्रं भरपूर थकलेलं आहे. डायरेक्ट नको लावू, डायरेक्ट नको लावू, डायरेक्ट लावलं की ते होईल झोपते ते. हे प्रियंका आहे, हे उसका पाला कुत्ता आहे. आपले जे घोडे ते आता आराम करत आहे. गोष्ट वेगळी वाटते आपल्याची केदारनाथपेक्षा. तुंगनाथ हे उंचावदार ठिकाण आहेच, पण त्यासोबतच इथे गर्दीसुद्धा खूप कमी आहे. आणि त्यासोबतच जे गाढवा आहेत, गाढवांचं जे खचरं आहेत त्यांना खूप कमी त्रास होतो इथे.
इथले लोकसुद्धा खूप चांगले आहेत, हॉटेलसुद्धा खूप कमी आहेत, जे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला बघितलं तर आपल्याला खाली एक हॉटेल आहे तिथे, त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला इथे दुसरं हॉटेल आहे, खाण्याला डायरेक्ट वरच्या बाजूला आपल्याला मंदिर पाहायला मिळेल. बाकीच्या तुलनेत केदारनाथपेक्षा हा खरंच चांगला ट्रेक आहे, तुम्ही करू शकता हा ट्रेक. आणि तुमचा अनुभवसुद्धा केदारनाथपेक्षा ह्या ट्रेकचा अनुभव खरंच खूप चांगला राहील. आणि नक्कीच तुम्ही केदारनाथला आलात तर केदारनाथ जवळच असलेला हा ट्रेक आहे, तुम्ही हा ट्रेक तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि सुंदर असा ट्रेक आहे. तुम्ही तिथं जर बघितलं केदारनाथ तर इथं जवळजवळ फक्त हे, पण इथं मात्र पूर्ण ज्या दऱ्या आहेत, झाडं आहेत खूप असे दूर 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 आहेत. इकडे ह्या साईडला आपल्याला बर्फ पण दिसला होता मागाशे, आणि पूर्ण असे मोठे डोंगर आहे, झाडे आहे, आणि इथलं जे नेचर आहे त्यांचं, जे गावातलं त्यांनी त्यांची जी प्रथा असते म्हणा किंवा त्यांचा जे आपला पहिराव असतो तो त्यांनी त्यांचा त्यांचा सांभाळून ठेवलेला आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना त्यांची जी स्वतःची काय म्हणतात जी आपली स्वतःची एक ओळख असते ना की आपल्या गावाची आपल्या संस्कृतीची, ती जपण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यांची वागणूक म्हणा, बोलणं म्हणा, किंवा ज्यावेळेस लहान व्यक्ती एखादा मोठ्या व्यक्तीला बोलतो तेव्हा प्रणाम म्हणतो, आणि मोठ्या व्यक्ती जर म्हणजे सेम वयाच्या व्यक्तीला जर बोलले तर जय केदार असं सुद्धा म्हणून रिस्पेक्टफुली आदाराने एकमेकाला ओळख देत राहतात. खरंच इथल्या इथलं जे खेचर आहे त्यांचं, इथले खेचर चांगले बी आहेत, खूप छोटले नाही आहेत, आणि यांचे हालसुद्धा खूप कमी होतात. ठिकाणी मंदिर आहे दगडातलं, पूर्ण दगडातलं मंदिर आहे. समोर दगड दगडाचं उभं केलेलं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, बघू शकता. इथं इथला जो दगड आहे ना तो खरंच खूप वेगळा आहे, आणि असं ठिसूळ दगड आहे, पण म्हणजे आपला सारसंगमेवरचा दगड बांधला संगमेवरचा, तर तो त्या प्रकारचाच त्या काइंडमध्ये त्यासारखाच दगड आहे. आणि बरेचसे मोठे असे दगड आहेत. आता आपलं मंदिर जे आहे ते जवळच आलेलं आहे, खरं ग्लेशियरसुद्धा दिसतं आपल्याला, बर्फ वगैरे जे पडलेलं आहे तर सुद्धा दिसतंय. केदारनाथपेक्षा हा ट्रेक एकदम चांगला वाटतो मला, त्यापेक्षा त्यापेक्षा उंच तर आहेच, त्या ट्रेकपेक्षा केदारनाथपेक्षा उंच हा ट्रेक आहे. केदारनाथ समोर इकडे दिसतोय, आता तो केवळ दिसत नाही, ग्लेशियर्स म्हणजे बर्फाचा जो डोंगर आहे तो आपल्याला इथून थोडा थोडा आकार दिसतोय, आणि दुखासल्यामुळे जास्त दिसत नाही आहे. आणि इकडे तर जवळपास मंदिरापर्यंत आलेलो आहोत, आणि आपल्याकडे फक्त एक तास आहे, 4 वाजलेले, 5 वाजेपर्यंत आपल्याला रिटर्न यायचं आहे. ठीक ठीक, बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे 4 किलोमीटर जवळ असतो ना, पण मात्र चढाई जी आहे ती खूप अशी स्ट्रेट आहे. एवढा हा ट्रेक अवघड आहे असं मला लागू शकतं. बघू शकता लाईन, आणि सेम केदारनाथलं जसं मंदिर आहे तसं पूर्ण त्यासारखं त्याच आकाराचं पूर्ण दगडाचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि इथं जी लाईन वगैरे आहे ती एकदम व्यवस्थित आहे. आपल्यासोबत आहेत प्रत्येक मॅडम आणि उषा मॅडम. उषा मॅडमला ऑक्सिजनचा त्रास होते वाटतो, बोलायचंच नाही ठरवलं त्यांनी, डायरेक्ट विक्ट्रीचं साईन दाखवलं, विक्ट्री जिंकले. आपल्याला आता थोड्या वेळात आपलं दर्शन होऊन जाईल, 1/4 ते 1 तासाच्या आत सगळ्यांचं दर्शन होते. आणि परिसर खरंच खूप चांगला आहे बाकीच्या मंदिरापेक्षा.
हे मला इथलं वातावरण इथलं लोक सगळं आवडलं, सगळं गोष्टी चांगलं आहे. अय हिरो 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 हां फोटो काढतोय तो फोटो आपण लोक काढू तिकडे किरण वाचन बसलेली आहे बापरे उचलून बिचलून माहिती ना पायी पायी एका तासात वापस जायचं माहितीये ना. आणि चंद्रशिला सुद्धा ह्याच्या वरच आहे, ह्याच्या इथून 2 किलोमीटर वर आहे. आपल्याला ते मला दिसले होते चंद्रशिला इथून 2 किलोमीटर वर आहे आणि तिथून खरंच खूप म्हणजे चंद्रशिला हा एक मोठा ट्रेक आहे असं आहे. आणि बरंच मोठं टिपिकल आहे, आपल्याला जे गोड्या आहेत ते तुंगनाथपर्यंत जातात आणि चंद्रशिलेच्या वर तुंगनाथपासून चंद्रशिलेपर्यंत आपल्याला हे चालत जावं लागतं. वरच्या पॉइंटहून मंदिराचा व्ह्यू आहे तो आपल्याला दिसत आहे. मंदिराच्या आतमधून तर आपल्याला फटिंग किंवा तसं काही घेऊन देत आहे ते ॲक्च्युली घ्यायला नको पाहिजे. त्याच्यावरून आपले जे पंच केदारनाथ आहेत आपले जे पाहायला मिळतात पंच केदारनाथ जे 4 धाम त्यातील सगळ्यात उंच मंदिर हे तुंगनाथचं आहे. सगळ्यात उंच आहे केदारनाथचा ट्रेक 21 किलोमीटरचा आहे पण त्याच्यापेक्षा हे उंच हे तुंगनाथचं मंदिर आहे. जर जास्त डिस्टन्स 4 किलोमीटर असलं तरी मात्र हाईट जी आहे ते सगळ्याचं तुलनेत खूप जास्त आहे. आपल्याला ह्या मंदिराच्या वरच जी चंद्रशिला ट्रेक आहे तो पाहायला मिळतो. हे बघू शकता तुम्ही मंदिराच्या वरती ते जो झाड दिसतात ना लोक आहे तिथे चंद्रशिला आहे आणि तिथूनच तिथून या मंदिरापासून सुंदर असा परिसर आपल्या इथं नजरच पडतो. चंद्रशिला हा एक खूप मोठा ट्रेक आहे इथला आणि फेमस तर मित्र आपल्याला महाराष्ट्रातील मुंबईमध्ये मुंबईचे लोक आपल्याला इथं तुंगनाथला भेटलेले आहेत. तुंगनाथ मुंबईच्या समोरच आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया आपला त्यांना कसं आतापर्यंत जातो त्यांचा प्रवास आहे आणि कसा अनुभव आहे या ट्रेकबद्दल तर त्यांना विचारूया. कसं वाटतं तुम्हाला आता? क्रेझी लेझी लाईक चढताना खूप हार्ड होतं बट नाव द व्ह्यू इज क्रेझी. व्ह्यू खूप छान आहे. चढताना तर अक्षरशः पायातली ताकद गेली होती पण आता इथे पोहोचल्यानंतर सगळी एनर्जी रिस्टोर आहे. परत महादेवाच्या नावाखाली सगळं ठीक आहे. ठीक आहे. जय शिव शंभो. सगळे बोलतात की कैला येतो केदारनाथ मंदिर सगळ्यात उंच आहे पण ते जास्त किलोमीटर असून सुद्धा तो सोपा वाटला पण हे तुंगनाथ कमी किलोमीटर असून सुद्धा जास्त हार्ड वाटत पण तो एक्सपिरियन्स एवढा चांगला आहे की वरती येऊन खूप छान वाटलं की बाबा एवढं चाललोय त्याचं सार्थक झालं. जय शिव शंभो. जय शिव शंभो. चांगला एक्सपिरियन्स होता एकदम. रस्ते वगैरे टफ होते बट जे म्हणतात ना महादेवाने बोलवलं तर आपल्याला महादेव पोहोचवणार कोणत्या. आणि आम्ही मागच्या दिवशी केदारनाथला सुद्धा गेलो होतो. आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही करू टुंगनाथ. हा केदारनाथला आम्ही जाताना पण विदाऊट हॉर्सेस गेलो, येताना पण घोडे असं 4-5 तासात आम्ही जाऊन रिटर्न आलो आणि त्यानंतर आज सकाळी उठून परत इथे आलो 2 तास ट्रॅव्हलिंग करून. असं म्हणजे थकलं वाटतच नाही. एक एनर्जी मिळते ना एक रस्त्यात असं वाटतं की आपल्याला होणार नाही आल्यानंतर असं वाटतं की इतकं सोपं ट्रेक महादेवाच आणतो आणि तो महादेवाच खाली होतो. हा सगळं सगळं तोच घेऊन विरुद्ध ना कोणी येऊ शकत नाही जाऊ शकत. 4 किलोमीटर 40 वाटलं आणि इथे पोहोचल्यानंतर 400 मीटर वाटले. हा ते बरोबर तुमचं बरोबर. चढताना 4 किलोमीटर सांगितलेले चढताना असं वाटलं 400 किलोमीटर चढतो इथे पोहोचल्यानंतर असं वाटतं 4 मीटर चढतो. 4 मीटर चढतो. देवाचीच कृपा आपण येतो तोच आणतो आणि तोच नेतो. पण चालतंय चला. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय. रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे तिथूनच आपण आता रिटर्न जायला निघालेलो आहोत.
आपल्या आताच्या डोंगराचं दर्शन आहे ते व्यवस्थित एकदम व्यवस्थित आलेलं आहे. कुणी अडवलं नाही, कुणी ढकललं नाही, ना काय नाही, ना काय नाही. आणि हा जो परिसर बघून ना तर त्यापेक्षा हे अजून जास्त आनंद झालेला आहे. इथं फार बर्फ आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या जसं हिमालयात पाहायला भेटतं ना, तर तो सीन, तो ज्या वाईब्स आहेत त्या पूर्ण पाहायला इथं मिळतात. तुंगनाथ मंदिर हे द्रविडीय शैलीत बांधले गेलेले मंदिर आहे. हे खूप छोटे आहे पण अत्यंत प्राचीन आहे. शिवलिंगाच्या रूपात भगवान शिवाची पूजा येथे केली जाते. मंदिराच्या सभोवतालचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे, जो मनाला शांती देणारा आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे तुंगनाथ मंदिर उघडण्याचा कालावधी ते ऑक्टोबर या महिन्यात आहे. हिवाळ्यात जोरदार हिमवर्षावामुळे मंदिर बंद केले जाते आणि येथील भगवान शिवाची मूर्ती खडक येथे स्थलांतरित करून त्याची पूजा केली जाते.